सिन्नरचे उदय सांगळे हे हाती तुतारी घेणार असल्याचं कळतंय। दादा भुसे समर्थक उदय सांगळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। उदय सांगळे सिन्नर मतदार संघातून इच्छुक आहेत। मुंबईत पवारांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत। एकेकाळी शिवसेना मंत्री दादा भुसेंचे कट्टर समर्थक असलेले उदय सांगळे थोड्याच वेळात वायबी सेंटरला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। सिन्नर मतदार संघातून ते इच्छुक असल्याचंही कळतंय। भुसे समर्थकांच्या हाती आता तुतारी दिसणार आहे। भुसे समर्थक उदय सांगळे हे आता तुतारी हाती घेणार आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। या संदर्भात आपण अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी योगेश यांच्याशी। योगेश, भुसे समर्थकांच्या हाती आता तुतारी दिसणार आहे, त्यामुळे दादा भुसे यांना मोठा आता धक्का मानला जातो। खरंय, एकूणच सिन्नर मतदारसंघातली जर परिस्थिती बघितली तर महायुतीकडून माणिकराव कोकटे हे अजित पवार गटाचे उमेदवार असतील आणि त्यामुळे दुसरी संधी जी होती ती महाविकास आघाडीकडूनच होती, त्यामुळे माणिकराव कोकटे यांना यांच्यासोबत लढा देण्यासाठी समोर कुठलाही उमेदवार नव्हता आणि त्यामुळे सांगळे यांनी पर्यायी म्हणून आता महाविकास आघाडीचा पर्याय निवडला आहे आणि त्यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत ते थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि एकूणच सिन्नर मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार म्हणजे एकूण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।